कोवनोळ येथील सीमा तपासणी नाक्याला बेळगाव जिल्हाधिकारी डॉ के हरीश कुमार यांची भेट। कोवनोळी तालुका निपाणी येथील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचा असलेला कोविड तपासणी नाक्याला बेळगाव जिल्हाधिकारी डॉ के हरीश कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली व कोरोनाच्या रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला। यावेळी त्यांच्या समवेत चिक्कोडी उपविभागीय अधिकारी युकेश कुमार, निप्पाणी टाउन पोलीसचे PSI अनिल कुंभार व बन्नूरचे PSI श्री कुलगौड, निप्पाणीचे उपतहसीलदार प्रवीण कारंडे हे उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ के हरीश कुमार म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रामुळेच कर्नाटकात वाढत असून दररोज ही संख्या 15 ते 16 हजार रुग्णांमध्ये वाढ होत आहे। यामुळे सीमेवरती अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। चिक्कोडी उपविभागीय अधिकारी युकेश कुमार यांनी सीमावर्ती भागामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना या कोरोना आजाराबाबत नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत। निवडणूक काळामध्ये जे अधिकारी निवडणूक कार्यक्रमामध्ये अडकले होते ते आता पूर्ण झाले असून आता सर्व अधिकाऱ्यांना कोविड काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यावेळी या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना 8 तास काम करण्याचे बंधनकारक असल्याचे सांगितले। सीमा नाक्यावरती काम बजावत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या कोणत्याही वाहनाला सीमेवरती थांबून त्या वाहनामधून येणाऱ्या प्रवाशांच्याकडे RT-PCR सर्टिफिकेट आहे का याची चौकशी करणे बंधनकारक आहे। त्याचबरोबर त्या गाडीचा ड्रायव्हर फोन नंबर, गाडी नंबर व रजिस्ट्रेशन बघूनच गाडी आतमध्ये सोडणार आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर बसलेल्या मुख्य तपासणी नाक्यावर बरोबरच महाराष्ट्राला जोडल्या जाणाऱ्या इतर गावांमध्येही सीमा तपासणी चेकपोस्ट उभारणे बंधनकारक केले आहे। राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्नाटकात येणाऱ्या सर्व वाहनांसाठी पाहणी करून ड्रायव्हरचा मोबाईल नंबर, गाडी नंबर व गाडी कोठून आलेली आहे व कोठे जाणार हे लेखी स्वरूपात घेऊनच कर्नाटकात प्रवेश द्यायचा आहे अशी सूचनाही प्रत्येक नाक्यावर देण्यात आलेल्या आहेत। कोरोना आजारापासून सर्व जनतेचे संरक्षण व्हावे या दृष्टिकोनातून शासकीय नियमाप्रमाणे आम्ही काम करत असून जनतेनेही आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे। सरकारच्या आदेशानुसार या परिसरामध्ये 225 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना लसीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे। तरी सर्वांनी ही लस घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे। जनतेने या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला असून शासनाकडूनही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे। कर्नाटक शासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर प्रमाणात होत असून सर्व केंद्रांवर ती सुरक्षितपणे हे लसीकरणाचे काम सुरू आहे। शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्येही आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामपंचायतींना आदेश काढून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांमध्ये ग्रामस्थांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे। विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवरती दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश ग्रामविकास अधिकारी व पंचायत पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। यात्रा, लग्न समारंभ व इतर कोणतेही कौटुंबिक कार्यक्रम हे कॉमेडी आजारांपेक्षा श्रेष्ठ नाहीत। या कोविड कालावधीमध्ये असे सर्व कार्यक्रम पुढे ढकलून शासनाने नियम पाळून शासनाला सहकार्य करावे। तहसीलदार व शासकीय अधिकाऱ्यांना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन तेथील ऑक्सिजन व बेड, इतर वैद्यकीय सुविधा मिळतात का याची चौकशी करण्याची सूचना देण्यात आल्याचे यावेळी ते सांगितले। ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಚೆಕ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ದೂರು ಇತ್ತು। ಈಗ ನಾವು ನಿನ್ನೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರನ್ನು ಆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಕೇವಲ ಮೇನ್ ರೋಡ್ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ ಒಳ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದನ್ನು ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಒಂದು। ಎರಡನೇದು ಇವತ್ತಿನಿಂದ ನಾವು ಅವರು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಕೂಡ ಮಾನಿಟರ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಸೊ ದ್ಯಾಟ್ ಇವರು ಈಗ ಒಂದು 3 ದಿನದ ಒಳಗಿನ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು। ಹೋದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇವನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬಂದವನು, ಇವನು ಕೇರಳದಿಂದ ಬಂದವನು, ಇವನು ಗೋವಾದಿಂದ ಬಂದವನು ಅಂತ ಹೇಳೋ ಬದಲು ಅವರು ಕೂಡ ಟೆಸ್ಟಿಗೆ ಒಳಗಾದರೆ ಎಲ್ಲಿ ಸಮಾಜಕ್ಕೂ ಒಳ್ಳೆಯದು, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದು ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ। ನಾವು ಹಿಂದೆ ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೀವಿ ಇದನ್ನು। ಹಾಗಾಗಿ ನಾವಿನ್ನು ಅಲ್ಲಿಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕೂಡ ಒಂದು ಎಷ್ಟು ಶೇಕಡ ಜನ ನಿಮ್ಮಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋದನ್ನು ಕೂಡ, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗೆ ಎಂಟ್ರಿ ಪಾಯಿಂಟಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಗೂ ಎಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಸೊ ಅವರು ಅಲ್ಲೇ ತುಂಬ ದಿನಗಳ ಕಾಲ ವಾಸ್ತವ್ಯ ಮಾಡೋದಾದರೆ ನಾವು ಅವರನ್ನು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇಲ್ಲೇ ಜನ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯೆಗಳ ಆಧಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಬಹಳ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ಪೊಸಿಷನಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಆದರೆ ಇದು ಅನ್ಪ್ರಿಡಿಕ್ಟೇಬಲ್, ಈ ಕೋವಿಡ್ ಮಹಾಮಾರಿ ಇದು ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಆದ ಕಾರಣ ಜನದ ಸಹಕಾರ ನಾನು ಕೋರಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನಿರೀಕ್ಷೆಯ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಬಾರ್ಡರ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ
ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನೀವು ಸುದ್ದಿಗೆ ಬಂದಿರೋದು ನಮ್ಮ ಎ ಸಿ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಉಪವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಟೆಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಪ್ರತಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 500ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಟೆಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಟ್ರೇಸಿಂಗ್ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ವ್ಯಾಕ್ಸಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಾಧನೆ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ಗಳು ಬಂದಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ಬೇರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ 325 ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ನಾವು ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಬಂದಾಗ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಜನ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಹಿಂಜರಿತೆ ಇಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಮೆಡಿಕಲ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಏನಿದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ರೆಮ್ಡೆಸಿವಿರ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಇದೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೂಡ ಇದೆ. ನಾವು ಅದನ್ನು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತ ನಾನು ಜನರಲ್ಲಿ ಏನು ಕೋರಿಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮೆಡಿಕಲ್ ಫೆಸಿಲಿಟಿಯನ್ನು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡದ ಹಾಗೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗೆ ಸೋಂಕೆ ಬರದ ಹಾಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಸೊ ಮತ್ತು ಕೋವಿಡ್ ಅಪ್ರಾಪ್ರಿಯೇಟ್ ಬಿಹೇವಿಯರ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋದು, 3 ಅಡಿ ದೂರದಲ್ಲಿ, 6 ಅಡಿ ದೂರದಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಹ್ಯಾಂಡ್ ಹೈಜೀನ್ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ನಾವು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ಗಳನ್ನು ನಾವು ಗ್ರಾಮಾಂತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತ್ಗಳಿಂದ ಮತ್ತು ನಗರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಗರ ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಂಡ ಹಾಕುವುದನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜನ ಕೇವಲ ದಂಡ ಅದು ಇದಂತ ಹೇಳೋದಲ್ಲ, ಜನ ತಾವಾಗಿ ಪಾಲಿಸಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಯಾವುದ್ಯಾವುದು ಅಗತ್ಯ ಇದೆ ಆ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾತ್ರ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲ ನಾವು ಮದುವೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ನಾನು ಜನರಲ್ಲಿ ಕೋರಿಕೊಳ್ತೇನೆ, ಆದಾಗಿ ಕೂಡ ಅನುಮತಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.